प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने वाहन चालकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर आणि रस्ता सुरक्षा कार्यशाळेचे आयोजन। धुळे शहरातील स्वयंवर लॉन्स जुने होंडाई शोरूम रेसिडेन्सी पार्क शेजारी प्रादेशिक परिवहन कार्यालय धुळे जिल्हा रुग्णालय धुळे खासगी बस वाहतूक संघटनांतर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिर आणि रस्ता सुरक्षा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली होती। या कार्यक्रमाप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉक्टर स्टीवन अल्वारिस, प्रसाद रायते, ललित जाधव, जीयू बिराडे, राजेश चौधरी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल कदम, मोटर वाहन निरीक्षक फारूक शेख, प्रवीण महाले आदी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झालाय। या कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने वाहन चालक, प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। तर यावेळी नेत्र तपासणी आणि आरोग्य शिबिराला वाहन चालकांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय। तसेच वाहन चालकांना आग लागल्यानंतर घ्यायची काळजी आणि फायर उपकरण कसे वापरावे याचे प्रात्यक्षिके देखील दाखवण्यात आली आहे। डॉक्टर स्टीवन अल्वारिस, प्रादेशिक परिवहन अधिकारी धुळे। आज या ठिकाणी आपण रस्ते अपघातामध्ये जो महत्त्वाचा घटक आहे वाहन चालक, त्या वाहन चालकासाठी आपण नेत्र तपासणी आणि आरोग्य तपासणी तसेच फायर किंवा आग लागल्यानंतर त्याची घ्यावयाची काळजी, फायर एक्स्टिंग्विशर कसा वापरावा यासाठीचा डेमो हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। रस्ते अपघातामध्ये वाहन चालकाची जबाबदारी ही फार महत्त्वाची असते। वाहन चालकावर सर्व मागे 30-40 जी कुटुंब असतात ती अवलंबून असतात, त्याच्यावर त्यांनी भरोसा ठेवून गाडीमध्ये बसलेले असतात आणि एखाद्या अपघातामध्ये जर मृत्यूमुखी पडला त्या करता तर फार मोठं नुकसान त्यांचं स्वतःचं आणि देशाचं होत असतं। तर यासाठी त्या वाहन चालकाची आरोग्य तपासणी आणि नेत्र तपासणी करण्यासाठी विशेष करून जे खाजगी प्रवासी बसेस आहेत त्यांच्यासाठी आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे। त्या ठिकाणी इमर्जन्सी एक्झिट कुठं असतं, फायर एस्टिंग सिच्युएशन कुठं असतं, आपण काय काळजी घ्यायची आहे हे सगळे जे आहेत ते प्रत्येक वाहनामध्ये लावत आहोत आणि त्या दृष्टीनं सर्व प्रवाशांना सुद्धा याची माहिती होईल, चालकांना माहिती होईल यासाठी हा आपला प्रयत्न आहे।